नमस्कार. 6 सप्टेंबर नंतर मान्सूनचे कमबॅक. मुंबईसह राज्यभरात मान्सूनने विश्रांती घेतली असली तरी देखील 6 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा जोर पुन्हा वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे मुंबईत गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी मुंबई बऱ्याचपैकी उन्हाचा तडका बसल्याचे चित्र होते. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तर काही ठिकाणी, मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. 5 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 6 सप्टेंबर रोजी कोकण आदी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 7 सप्टेंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी रात्री आकाश अशांत ढगाळ वातावरण राहील, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने विभागली आहे. तर मुंबईचा उन्हाळ्याचा तडका 6 सप्टेंबर नंतर पावसाचे पुन्हा कमबॅक होणार आहे. तर मुंबईसह राज्यभरात मान्सूनने काही काळ विश्रांती घेतली होती. आता 6 सप्टेंबरपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात मान्सूनचा जोर पुन्हा वाढणार आहे. दुसरीकडे मुंबईत गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी मुंबईत बऱ्याचपैकी उन्हाचा तडका बसला होता. आता भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात कोकण गोव्यात आणि बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. 5 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. 6 सप्टेंबर रोजी कोकण म्हणजे आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल व 7 सप्टेंबर म्हणजे उद्या कोकण गोवा मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. 8 सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल व 5 ते 6 सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.